स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक संस्थानांपैकी सावंतवाडी संस्थान आपला वेगळाच ठसा उमटवत आहे. सृष्टीच्या विधात्याने पृथ्वीच्या कवेत रेखाटलेलं सुंदर आणि सुबक चित्र म्हणजे माझ्या कोकणची पवित्र भूमी. या कोकणात कित्येक अशी मंदिरं आहेत जी नवसाला पावणारी आहेत, त्यामुळे जत्रोत्सवाला भाविक अलोट गर्दी करतात. भक्तीरस चराचराला व्यापून गगनाचा वेद होतो. त्यातीलच नवसाला पावणारं जागृत देवस्थान म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील हिरव्यागार वनराईने नटलेलं डेगवे गावचं श्रीदेव महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थान. सापेश्वर देवताय नमः. ॐ श्रीदेव महालक्ष्मी सापेश्वर देवताय नमः. ॐ श्रीदेव महालक्ष्मी सापेश्वर देवताय नमः. ॐ श्रीदेव महालक्ष्मी सापेश्वर देवताय नमः. स्थापेश्वराचा महिमा थोर किती सांगू, येतात भाविक जन. पालखी संगे भक्त नाचती रात्री पहावा दशावतार. नित्य घडो देवा तुझाच सहवास, भक्तीच्या फुलांचा बोलत सुहास. श्रीदेव स्थापेश्वर 48 गावांचा अधिपती आहे. भाविकांना या देवस्थानाचा चांगलाच अनुभवही आहे. आदिलशाहींच्या काळात संकटांचे निवारण करण्यासाठी या देवस्थानाची स्थापना झाली. 48 गावांचा मानकरी वर्गाचा कुठलाही न्याय निवाडा इथूनच होत असे. 48 खेड्यांना जोडणारा स्थापेश्वर देव हा महत्वाचा दुवा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलंच दक्षिणाभिमुख पुढा असलेले हे पहिलेच मंदिर आहे. डेगवे गाव दिग्विजय या नावाने ओळखला जायचा. कालांतराने या गावाला डेगवे नाव प्राप्त झाले. पर्यटनाच्या माध्यमातून या गावातील मंदिराचे सुशोभीकरण होत आहे. बांदा आणि बांदा पंचक्रोशीत उभारलेल्या अनेक मंदिरांच्या तुलनेत स्थापेश्वराच्या मंदिराची शोभा वेगळीच आहे. श्रीदेव महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थान कमिटी यांच्या पुढाकाराने डेगवे हितवर्धक संघ तसेच पंचक्रोशीतील भाविक भक्तगणांच्या कृपाशीर्वादाने या मंदिराचे सुशोभीकरण दिवसेंदिवस योग्य रीतीने होत आहे. 48 गावांचे देवपण या देवाच्या अधिपत्याखाली चालत आलेलं आहे. सालाबादप्रमाणे फेब्रुवारीच्या पहिल्या सोमवारी श्रीदेव महालक्ष्मी स्थापेश्वरचा वार्षिक जत्रोत्सव साजरा होतो. या वर्षी हा उत्सव 5 फेब्रुवारी 2018 रोजी संपन्न झाला. वास्तूचे काम पूर्णत्वास आलेले आहे. भव्य दिव्य अशी मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. मंदिराच्या चहूबाजूनी मुबलक जागाही आहे. अनेक धार्मिक कार्यक्रम या मंदिरात पार पडत असतात. जत्रे दिवशी सकाळी देवाचा अभिषेक होतो. नंतर 10 वाजता पालखीचे आगमन देवाच्या गाभाऱ्यात होतं. त्यानंतर संपूर्ण दिवसभर भाविक भक्तगण देव स्थापेश्वर महालक्ष्मीचे दर्शन घेतात. त्याचप्रमाणे आपले नवस देखील फेडतात, देवाला साकडंही घालतात. 48 खेड्यांचा मानकरी वर्ग अगदी सकाळपासून देवाचे दर्शन घेण्यासाठी उत्सुक असतो. जत्रे दिवशी मंदिर परिसर अत्यंत रमणीय असा दिसतो. मंदिर गाभाऱ्याच्या परिसरात वेलबुट्टी सुशोभित फुलांच्या छायेत जणू स्वर्गात आल्याचा भास होतो.
जसजसा सूर्यास्त होतो तस तसे देवाचे स्वरूप आणखीनच तेजोमय होते. रात्री 8 वाजता असंख्य भाविक भक्तांच्या उपस्थितीत देवाची महाआरती केली जाते. रात्री 12 वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात होते. सनई ढोल ताशांच्या गजरात ही पालखी संपूर्ण मंदिराच्या सभोवताली फिरवली जाते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी पाहण्यासारखीच असते. अभंग आणि मृदुंगाच्या तालावर भाविक भक्तजन स्थापेश्वराच्या जयघोषात नाहूनच जातात. अशा अनेक कलाविष्कारात श्री महालक्ष्मी स्थापेश्वर जत्रोत्सव संपन्न होतो. भक्तांचं हार्दिक स्वागत. श्रीदेव थापेश्वर आलेल्या सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत. मंदिर जीर्णोद्धाराचं काम अंतिम टप्प्यात आहे. आपण आपल्या देणग्या काउंटर पाशी जमा करून रितसर पावती घेऊ. Thank you.
वार्षिक जत्रोत्सवानंतर गुढीपाडव्याला लक्षद्वीप हा कार्यक्रम तितक्याच उत्साहाने संपन्न होतो. 48 गावांचे देवपण या देवाच्या अधिपत्याखाली जसे चालत असे तसेच आजही या प्रथा थोड्या प्रमाणात सुरू आहेत. पंचक्रोशीतच नव्हे तर गोवा, कर्नाटक, मुंबई, पुणे अशा विविध भागातून नवसाला पावणाऱ्या सापेश्वर महालक्ष्मीच्या वार्षिक जत्रोत्सवाला हजारो भाविक भक्तगण अलोट गर्दी करतात. म्हणूनच नित्य घडो देवा तुझा सहवास, भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही अशी जागरूक देवस्थानं आहेत ती नवसाला पावणारी. वर्षानुवर्ष परंपरा चालत आली आहे. त्या देवस्थानाचे ज्यावेळी जत्रा उत्सव असतात त्यावेळी भाविक भक्तांचा उदंड प्रतिसाद लाभतो, अलोट गर्दी होते. त्यातीलच एक नवसाला पावणारं देवस्थान म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावचं महालक्ष्मी तापेश्वर देवस्थान असं म्हटलं जातं. संपूर्ण जिल्ह्यातून, जिल्ह्याबाहेरून भाविक भक्त मोठ्या संख्येने जत्रा उत्सवाला येतात आणि भक्तिरस चराचराचा व्याप घेऊन गगनाचा वेध घेतो. ही परंपरा वर्षानुवर्ष चालत आहे, वर्षाची परंपरा असं म्हटलं जातं. या जत्रेबद्दल मी ऐकून होतो, मी कुडाळ तालुका नेरूर येथील भाविक असून या जत्रेबद्दल मी ऐकून होतो. पण यावर्षी प्रत्यक्ष या जत्रेत येण्याचा योग मला लाभला माझे मित्र देसाई यांच्या माध्यमातून. आणि आज या जत्रेला आलो आणि जत्रेतील एकंदरीत वातावरण पाहिलं आणि तो सुखद अनुभव हृदयाच्या कप्पीत साठवून ठेवण्यासारखा होता. थोडक्यात सांगायचं झालं तर तापेश्वराचा महिमा थोरं किती सांगू आले तर भाविक जन पालखी संघे भक्त नाचती रात्री पहावा दशावतार. सर्व भाविक भक्तांना तो आनंद आजच्या घडीला लुटायला मिळाला तसा तो मलाही लुटायला मिळाला. मी स्वतःला भाग्यवान समजतो. धन्यवाद. श्री महालक्ष्मी स्थापेश्वर हे आमचं अठेरस खेड्यांचं जागृत देशदैवत आहे. आणि आपल्या आदिलशाहीच्या काळामध्ये 1621 सालामध्ये आमच्या इथल्या अठेरस गावातल्या 10 मानकऱ्यांनी एकत्र येऊन ज्यावेळी आपल्या मोगल राज्यामध्ये आपली मूर्तींचं भंजन वगैरे करण्याला सुरुवात केली त्यावेळी ह्या अठेरस गावातले 10 मानकरी एकत्र येऊन त्यांनी ह्या मंदिराची इथं महालक्ष्मी स्थापेश्वरची स्थापना केली. ती स्थापना झाल्यानंतर इथं त्या अठेरस गावचे न्यायनिवाडे करण्यासाठी चावडी वगैरे प्रश्न हा प्रकार सुरू झाला. 10 मानकरी हे न्यायनिवाडे अठेरस गावचे करून त्या अठेरस गावामध्ये ते पोचवत होते. आणि धार्मिक उत्सव म्हणून हा मोठा जत्रोत्सव एक आणि 3 वर्षांनी एकदा 12 गावच्या 12 मानकऱ्यांचे 12 मकऱ्यांची पराब अशा प्रकारचे मोठे उत्सव त्यावेळी होत होते. त्यानंतरच्या कालावधीमध्ये नंतरच्या संस्थान कालावधीमध्ये सुद्धा संस्थानिक लोकांनी हा मोठा त्यांना राजाश्रय वगैरे प्राप्त करून दिला. ह्या प्रमाणे 18 गावांच्या पलीकडे गोवा, सत्तरी गोवा आणि पेडणे महाल यांचाही समावेश या कार्यक्षेत्रामध्ये आहे. तसंच ह्या देवस्थानाच्या सहाय्यासाठी आपला जो 360 कड्यांचा चाळा ह्या देवस्थानाच्या सहाय्यासाठी सहाय्यभूत आहे. आणि त्या कृपेकरून वैशिष्ट्य ह्या देवस्थानाचं म्हणजे हे एक दक्षिणाभिमुख देवस्थान आहे. आपण सगळीकडे फिरत असताना बघितलं तर दक्षिणाभिमुख देवस्थान दिसत नाहीत. तर आपल्या धर्मग्रंथाच्या उल्लेखाप्रमाणे दक्षिणेला यमाचं स्थान आहे आणि यमाला जो नजरेला नजर भेटू शकतो अशी महारुद्र शक्ती, शंकराचा अवतार असा हा अवतारी पुरुष इथं 1621 याची स्थापना. हे अत्यंत जागृत देवस्थान आहे. ह्या देवस्थानाकडे सगळे वार्षिक उत्सव 10 मानकरी येऊन प्रत्येक वेळी
आपापल्या परीने सहकार्य करून करत असतात आणि त्यांच्या सहकार्यातूनच आणि सगळ्यांच्या सहविचारातून आपला 2002 मध्ये पहिला एकत्रित मेळावा इथे घेऊन त्याच्यातून आपले मंदिर भव्य मंदिर बांधण्याचा जो निर्णय करण्यात आला त्याच्यानंतर 6-7 सालामध्ये सुरुवात झाली 10 सालामध्ये ह्या सभागृहाचा शिलान्यास झाला आणि अशा प्रकारे आजच्या ह्यात 1918 मध्ये आज ह्या मंदिराला मूर्त स्वरूप आलेलं आहे। अजून कलशारोहण वगैरे हा जो महत्त्वाचा भाग आहे तो बाकी आहे। सर्वांच्या सहकार्याने आर्थिक मानसिक शारीरिक अशा सहकार्यातून आणि सर्वांच्या भावनिक प्रेमातून ह्या स्थापेश्वर महालक्ष्मीचा जीर्णोद्धार भव्य दिव्य स्वरूपात लवकरच्याच कालावधीत पूर्णत्वास जाईल याची आम्हाला अगदी खात्री आहे। आणि आता आम्ही हे गेल्या 10 वर्षापासून आपला हिंदू धर्माचा पहिला दिवस चैत्रशुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा ह्या दिवशी इथं लक्षद्वीप हा मोठा कार्यक्रम केला जातो। सर्व मानकरी मंडळींच्या हस्ते हे दिवे प्रज्वलित केले जातात आणि हा सगळा परिसर तेजोमय करून सर्वांच्या जीवनामध्ये तेज यावं अशा प्रकारची प्रार्थना ह्या श्रीचरणी केली जाते आणि अशा प्रकारे सर्वांच्या सहकार्यातून आणि याच्यातून हा आपला जो सगळा हा पारंपरिक जो काय धर्म रीतिरिवाज आहे ते सगळे जोपासले जातात। नमस्कार, श्रीदेव थापेश्वर महालक्ष्मीला मी प्रथम वंदन करतो आणि आजच्या जत्रोत्सवाला जे भाविक जमलेले आहेत त्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। भावभक्तीने बहरलेला आजचा दिवस या सर्व अलोट लोकांनी आमच्या विश्वस्त मंडळावर जो विश्वास ठेवला त्यामुळे आज ही भव्य अशी मंदिराची वास्तू उभी राहिलेली आहे। आमचे आर्किटेक्ट नंदन सावंत यांनी वास्तुशास्त्रतज्ञ यांनी ज्याप्रमाणे आम्हाला रेखाकृती तयार करून दिली त्याप्रमाणे हे काम चालू आहे। त्यांच्या मार्गदर्शनाने होत असलेली कामं अत्यंत कुशल असे कारागीर आणून कोणत्याही प्रकारची त्याच्यात घाईगडबड न होताना पूर्णत्वात जात आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी 1986 मध्ये झालेली ट्रस्टची स्थापना सर्वानुमते होऊन त्या ट्रस्टने सामाजिक त्याप्रमाणे सांस्कृतिक आर्थिक आणि शैक्षणिक अशा प्रकारचा जो संस्थान कालातील वारसा होता तो पुढे चालवण्याच्या दृष्टीने आटोकाट प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत। राजकीय त्याचप्रमाणे कोणत्याही धर्माचा जातीचा असा कोणताही या ठिकाणी पंक्तिभेद मतभेद केलेला जात नाही। सर्वांना एक न्याय मिळावा, एक संधी सगळ्यांनी मिळावी अशा भावनेतून विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो, गणवेश वाटप केले जातात। त्याचप्रमाणे जे क्रीडा क्षेत्रामध्ये आणि अन्य मिलिटरीसारख्या मोठ्या पोस्टवर लोक आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातो। त्याचप्रमाणे आता आम्ही या ठिकाणी एक नवीन संकल्पना या ठिकाणी आणलेली आहे। या परिसरामध्ये भक्तनिवास बांधणे, लोकांची त्यातून जे आपलं गोव्यासारखं राज्य आहे त्या ठिकाणी होत असलेली अडचण दूर करण्यासाठी हा ट्रस्ट प्रयत्न करणार आहे। त्याचप्रमाणे वाचनालय सुरू करणे आणि एक दवाखाना सुरू करणे अशा प्रकारचा संपूर्ण आमचा या ठिकाणच्या लोकांना सेवा देण्याचा मनोदय आहे। ही सेवा देत असताना आम्ही राजकीय त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रातील लोकांचं सहकार्य घेतलेलं आहे, त्यांचं सहकार्य आम्हाला पुन्हा मिळत आहे आणि लवकरच या ठिकाणी एक नूतन वास्तू उभारून त्या ठिकाणी वाचनालय आणि आमचं जे याचं काम आहे भक्तनिवास हे आम्ही पूर्ण करणार आहोत। तर सर्व आमचे सर्व भाविक जमलेले आहेत, मानकरी जमलेले आहेत। हे मानकरी फक्त केवळ आपल्या मानापुरते नसून ते कार्यरत आहेत आणि या 48 खेड्यातील संपूर्ण जनता आणि त्याचा परिसर गोवा कर्नाटक आणि कोल्हापूर अशा प्रकारच्या संपूर्ण या परिसरातील भक्तांनी जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे, भाविकांनी केलेलं आहे, त्या सगळ्यांचा आम्ही आभारी आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। महालक्ष्मी थापेश्वर, कारण म्हणजे आम्ही एवढे नशिबान आहोत की गेली 50-60 वर्ष देवळाचं एकदम छोटं काम होतं ते आमच्या हयातीत किंवा आम्हाला जे सहकार आमच्या सहभागाने आमच्या ह्याच्यातून या कार्यामध्ये आम्हाला बघायला मिळालं आणि याच्यामध्ये सहभागी होता आलं याबद्दल आम्ही खरोखर धन्यवाद आहोत। मी सर्वांना या आजच्या जत्रेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। आज महालक्ष्मी स्थापेश्वर यांचा वार्षिक आमचा जत्रोत्सव आहे आणि इथे जे हजारो भक्त येणार आहेत त्या सगळ्यांना आम्ही शुभेच्छा देतो। 2000 सालामध्ये आमच्या गावामधून एक असा विचार आला की आमचं थापेश्वराचं 48 गावांचं जे मंदिर आहे ते मोठं करावं आणि म्हणून गावच्याच
लोकांनी सुरुवातीला आम्ही सगळ्या भावंडांनी निर्णय घेतला की प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील नोकराने एक पगार देवासाठी द्यावा आणि त्याप्रमाणे बहुसंख्य गावातल्या लोकांनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपला एक पूर्ण पगार दिलेला आहे आणि त्याशिवाय आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी हात सोडून भरपूर देवाला मदत करतायत आजही ती चालू आहे आणि त्यांच्या या सहकार्यातून हे भव्य दिव्य मंदिर उभं राहत आहे. ह्या मंदिराला भारताच्या कानाकोपऱ्यातून कलाकार आले आहेत. राजस्थानमधले आहेत, पश्चिम बंगालमधले आहेत, तामिळनाडूमधले आहेत, आंध्रमधले आहेत आणि या सगळ्यांच्या भावनेतून हे प्रचंड असं मंदिर उभं होत आहे. आमच्या आयुष्यातला कलाटणी देणारं, आमच्या आयुष्यातलं एक स्वप्न हे उभं राहताना पाहून आम्हाला खूप आनंद होत आहे. पुन्हा एकदा इथल्या सगळ्या येणाऱ्या भाविकांना आमच्या शुभेच्छा आणि सगळ्यांच्या सहकार्यातून राहिलेलं मंदिराचं काम निश्चितपणे पूर्ण होईल आणि त्याच्यासाठी आम्ही देवाची महालक्ष्मी थापेश्वराची आराधना करतो आहे. अठ्ठेचाळीस खेड्यांचा रखवालदार अधिपती असलेल्या नवसाला पावणाऱ्या या जागृत देवस्थानास आणि देवाच्या महात्म्याला आमच्या कोकण लाईव्ह टीम कडून ही एक छोटीशी मानवंदना. कोकण लाईव्ह साठी अमित पालव, सावंतवाडी.